पहिली प्रतिक्रिया काय दिली पाहूया. आपल्यासोबत खासदार राव शिवाळे जी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणार. सर, काय सांगाल आज शिवसेना अपघात आंदोलन, कारण महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण कार्यरत. आज आम्ही प्रशासन करताना आयुक्तांबरोबर बैठक आयोजित केली होती. आमचे सर्व उपनेते आणि मुंबईचे विभाग प्रमुख यांनी विविध समस्यांवर चर्चा केली. महानगरपालिकेचे आणि मुंबईचे धोरणात्मक जे निर्णय या संदर्भात आयुक्तांनी एक सकारात्मक भूमिका घेतली. दक्षिण मुंबईमधला शौचालयाचा विषय असेल, ज्या जुन्या चाळी आहेत त्या चाळीमध्ये शौचालय बांधण्याकरता अडचण होती. पगडी सिस्टीम असल्याकारणामुळे घर मालक एनओसी देत नव्हता, पण आता मुंबई महानगरपालिका एक धोरणात्मक निर्णय घेते की कुठली आता एनओसीची गरज नाही आणि त्यांना आर्थिक सहाय्य पण महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचा पार्किंगचा विषय पण मार्गी लावण्याकरता महानगरपालिका धोरणात्मक निर्णय घेत आहेत. स्लममधले आपले जे टॉयलेट आहेत त्या टॉयलेटकरता पण महानगरपालिका विशेष योजना करत आहे. साधारण 1200 नवीन टॉयलेट मुंबई शहरात आता नवीन महानगरपालिकेतर्फे बनवत आहेत. त्यात 200 टॉयलेट हे महिलांकरता असणार आणि काही टॉयलेटला अडचणी असेल तर आजूबाजूच्या ज्या झोपड्या आहेत त्यांना PAP देऊन मोठे टॉयलेट विस्तार करून त्यांना मोठे टॉयलेट बनवण्याचा निर्णय घेतो. टॉयलेटमध्ये महिलांकरता विशेष त्यांच्या गरजा आहेत त्यानुसार त्याच्यात सुविधा उपलब्ध असणार. पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या ठिकाणी साधारण 8 ते 9 टॉयलेट त्या ठिकाणी बसवण्यात येणार. कामाजीपुराच्या संदर्भात पुनर्विकासाचा पण निर्णय आज राज्य सरकारने घोषित केला. महानगरपालिका पण त्या संदर्भातलं सहकार्य पूर्ण करणार आहे. तर महानगरपालिकेपासून विविध जे निर्णय कांजूरमार्गचा एक रस्त्याचा प्रश्न जो कित्येक वर्ष प्रलंबित होता तो आता मार्गी लागलेला आहे. तर असे खूप असे धोरणात्मक जे निर्णय होते जे मुंबईकरांकरता दिलासादायक असे निर्णय ते निर्णय आज आयुक्तांच्या माध्यमातून झालेले आहे. आणि मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं भरपूर आभार मानतो. त्यांनी सूचना आयुक्तांना केल्या होत्या की या सर्व गोष्टी मार्गी लावण्याच्या आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या संकल्पनेतूनच मुंबईत आपला दवाखाना असेल, 527 ठिकाणी ब्युटिफिकेशनचं काम असेल, साधारण 500 वर्ग किलोमीटरच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, अशी जी विविध कामं आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून होत आहेत. आणि मुंबईकरांना हे नवीन जे सरकार आलं आहे ते नवीन सरकार विकासात्मक कामातून एक कायापालट झालेला दाखवण्यात येईल. आणि त्याकरता आधी बैठक आयोजित केली आणि बैठकीनंतर आज आम्ही शिवसेना पक्ष कार्यालयात आलेलो आहे. ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या शिवसेनेचं कार्यालय आहे. कारण मुंबई महानगरपालिकेवर हक्क हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे. मुंबई पण ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची आहे आणि त्यांच्या संकल्पनेतूनच आम्ही सर्व काम करतो. येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं पार्श्वभूमी या कार्यालयामधून शिवसैनिकांना आपल्या पक्षाचे जे कार्यकर्ते तेवढे फायदा होईल. निश्चित फायदा होणार, कारण गेले कित्येक वर्ष आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आमचे उपनेते यशवंत जाधव यांच्या प्रयत्नाने संकल्पनेतून ही कार्यालयाची निर्मिती झालेली आहे. मी पण स्वतः नगरसेवक होतो, स्थायी समिती अध्यक्ष होतो, त्यामुळे या कार्यालयाचं महत्व आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. आणि ह्या कार्यालयाचं जे वैभव आहे तेच अबाधित असंच राहण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेवर आम्ही संकल्प केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी याचा भगवा आम्ही भरपूर दाखवणार आहोत. सातत्याने दुसऱ्या गटाकडून हा शिवसेनाची आपल्या पक्षावर आरोप नाही, आरोप ठीक झालेत नाही. आम्ही आता विकासाच्या कामावरच आता लक्ष केंद्रित करणार आहोत. ज्याला आरोप करायचे त्याला आरोप रोज करत राहून द्या. आम्ही आता मुंबईकरांची सेवा मुंबईकरांना कायापालट करून दाखवणार आहे. आणि मला संपूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या गतीने काम करत आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या गतीने निर्णय घेत आहेत, ती गती पाहता येणाऱ्या 3-4 महिन्यातच